ओम श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. स्वामींच्या आणि प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ईश्वरात ठेवा. तुमचं नामस्मरण अखंड आहे मुखात असू द्या. तर आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंतीनिमित्त आजचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सकाळी आधी सगळी पूजा करून घेतली, दीप प्रज्वलन करून घेतलं आणि गणपती बाप्पाचं स्नान वगैरे सर्व करून घेतलं. पण नंतर मला पंचामृताने स्नान करायची होती, त्यामुळे मला परत पूजा मांडणी करायची होती. त्यामुळे मी एक पाट घेतला छोटंसं, त्या पाटाच्या आजूबाजूला छान रांगोळी काढून घेतली आणि छान अशी श्रीचा एक शिक्का उमटवला आणि आजूबाजूला छान फुलं काढली. फुलं इतकी सुंदर दिसत होती की असं वाटते फुलंच पडलेली आहेत, खूप छान वाटत होतं. परंतु थोडी रांगोळी ओली असल्यामुळे सुद्धा थोडीशी कुठे कुठे बघा अशी उमटली नव्हती, पण तरीसुद्धा रांगोळी खूप सुरेख आली होती. आणि बघा रांगोळी छान आली की डोळ्यांनाही खूप छान वाटतं. त्यानंतर मी एका तांबण्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आणि अशी छान पाटावरती मांडणी करून घेतली आणि गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली. त्यानंतर मी पंचामृत बनवून घेतलं, आपलं साखर तूप दूध दही मध हे बनवून पंचामृत बनवून घेतलं. छान फुलं मिळाली, जास्वंदीचं फुल नाही मिळालं, गुलाबाचं फुल मिळालं लाल फुल म्हणून, आणि बाकीची फुलं मिळाली. त्यानंतर मी इथेसुद्धा तुपाचा दिवा लावून घेतला वरती, म्हणजे देवघरात मी तिळाच्या तेलाचा दिवा लावून घेतलेला होता आणि जिथे मला अभिषेक करायचा होता म्हणजे जी पाट मांडणी मी पूजन मांडलं होतं तिथेसुद्धा मी छान तुपाचा दिवा लावून घेतला. त्यानंतर आपलं नित्यसेवेचं पुस्तक ते काढलं आणि मी जसं सांगते की मी मोबाईलवरती लावते एका साईडला आणि मग इकडे बोटं फिरवते त्याच्यात, जेणेकरून लवकरही होते सेवा आणि आपले शब्दही चुकत नाही. तर बघा मी सेवा गणपती बाप्पाची, तर मग मी मोबाईलवरती अथर्व शीर्ष आधी लावून घेतलं आणि मी थोडं फास्ट करते जेणेकरून लवकर होईल. तर असा मी पंचामृताने अभिषेक करायला सुरुवात केली. 21 आवर्तनं करून अभिषेक केला सकाळी पंचामृताने आणि खूप छान. काल तर असला म्हणजे गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांनी खूप सेवा करून घेतली, कारण सोसायटीमध्ये सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर तिथेसुद्धा तिथेसुद्धा छान पूजन झालं आणि तिथेसुद्धा 21 वेळेस गणपती अथर्वशीर्षाचं पठण झालं. तर घरी तर माझी सकाळीच पूजा झालेली होती, छान पंचामृताने माझा अभिषेक झालेला होता. तिथेसुद्धा मी 4-5 आवर्तनं झाल्यानंतर तिथे पोहोचली तर तिथेसुद्धा बाकीची सेवा करायला मिळाली आणि खूप छान. म्हणजे काल खूप गणपती बाप्पाने खरंच खूप छान वाटलं की सेवा करून घेतली. आणि मी जसं सांगते की माझ्याकडे गळती आहे, परंतु पंचामृतामध्ये दही वगैरे असतं तर पाणी गळालं नसतं म्हणून हातानेच केलं. तर आरती झाली आणि तुम्ही बघा माझ्या दिव्यामध्ये फूल तयार झालं. खूप छान वाटलं की काल सेवा केली आणि फूल तयार झालं आणि गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुरेख, खूप छान वाटत होतं. काल ही पूजा केली ना खूप प्रसन्न वाटत होतं. आणि मेन गणपती बाप्पांनी करून घेतली, स्वामी महाराजांनी माझ्याकडनं एवढी सेवा करून घेतली काल, खूप 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 प्रसन्न वाटत होतं. मोदकांचा लाडू, मोदक पेढ्यांचे मोदक नैवेद्य दाखवला, खूप छान असे फुलं ठेवून डेकोरेशन केलं. त्यानंतर बघा सोसायटीमध्ये मोठी रांगोळी काढली होती आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीला सगळी चांदीची दागिने घातलेली होती. खूप छान मूर्ती वाटत होती, प्रसन्न वाटत होतं खूप छान. आणि असे कार्यक्रम असले ना तर खूपच छान. नमस्ते गणपतेय, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वपरिदं ब्रह्मासि, त्वं साक्षात् अनासि, चित्तवाच्यम् असत्यं वच्मि, अवत्मानम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवदरातात 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 अवदरातात
प्रत्यक्ष ब्रह्माशी तव ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्व जगत् जायते सर्व जगत् तिष्ठति सर्व जगत् नश्यति सर्व जगत् प्रत्यक्षति तो मिरावलोकनः तं चत्वारि भागपदानि तं गुणत्रयात् तं देहत्रयात् तथा तं कालत्रयात् तथा तं कालादास्ति कोऽसि नित्यं तं शक्तित्रयात्मकः तं रोहिणी धारयति नित्यं तं ब्रह्मा आणि सार्वजनिक गणेश गणपती अथर्व शीर्षाचं पठण झालं होतं आणि 12 नंतर गणपती बाप्पाचा जन्म साजरा केला होता. छानपैकी असा पाळणा सजवून गणपती बाप्पाचा जन्म साजरा केला होता. तर तुम्हाला कसा वाटला असा व्हिडिओ नक्की कळवा. केलेली स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.